छत्रपती संभाजी महाराज आणि छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त ऐतिहासिक शस्त्रांचं प्रदर्शन भरवण्यात आलं आहे. सातारा रस्त्यावरील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मारकामध्ये झुंजार शिलेदार सेवा समितीच्या वतीने हे प्रदर्शन भरवण्यात आलं आहे. या प्रदर्शनात सरसेनापती बाजी पासलकर यांचे शिक्के, तानाजी मालुसरे यांना महाराजांनी वाहिलेली कवड्यांची माळ, एसाजी कंक यांची तलवार, बाबाजी धुमाळ यांची कट्यार, नकाशे, किल्ले व तैलचित्र मांडण्यात आली आहेत. ऐतिहासिक दस्तऐवजांमध्ये बुद्धभूषण यांच्या ग्रंथातील संभाजी महाराजांच्या हस्ताक्षरांची पाणी, राजघराण्यातील वंशावळी, शिवकालीन ताम्रपट, लंडनमधील शिवाजी महाराजांच्या तलवारीचे छायाचित्र आदींचा समावेश आहे. हे प्रदर्शन 11 मे पर्यंत सकाळी 9 ते रात्री 9 पर्यंत खुलं राहणार आहे. तरुणांपर्यंत इतिहास पोहोचवून तो तरुण करणे हा या प्रदर्शनामागचा हेतू असल्याचं समितीचे सदस्य राहुल पापळ यांनी सांगितलं. प्रदर्शन आयोजित केलं झुंजार शिलेदार सेवा समितीने. मी त्या समितीचे सदस्य आहे राहुल पापळ. या प्रदर्शनाचं वैशिष्ट्य म्हणजे शिवकालीन इतिहासाला जे साक्ष देणारे जे शस्त्र आहेत त्यांचं हे प्रदर्शन आहे. त्याच्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज अफजलवध असेल किंवा सुरतीची लूट असेल ह्या ज्या बातम्या होत्या त्यावेळेस लंडन गॅझेट हे न्यूजपेपर होतं इंग्लंडला, त्या बातम्या या प्रदर्शनामध्ये लावण्यात येणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची ओरिजिनल पेंटिंग्स, त्याचे छायाचित्र आहेत, त्यावेळेची शहरं कशी होती, त्यावेळेचे किल्ले कसे होते, त्यावेळेस इंग्रजांनी जी चित्रं काढली होती ते चित्रांचं प्रदर्शन इथं आहे. त्याच्यानंतर छत्रपती संभाजीराजांचे बुद्धभूषणमचे पहिली 2 जी पानं आहेत, त्याच्यामध्ये गणपती शहाजीराजे त्यांच्या कुळाचा त्यांनी उद्धार केलेला आहे, तर ते हस्ताक्षराचे इथं आपण फोटोज ठेवलेले आहेत. त्याच्यानंतर शाहू महाराजांचे ओरिजिनल फोटो, छत्रपती संभाजीराजांचे ओरिजिनल फोटो आणि असं बरेचसं कलेक्शन आपण ह्या प्रदर्शनामध्ये मांडलेलं आहे. आणि उद्दिष्ट एवढंच आहे की जो आत्ता तरुण आहे तर त्याला इतिहासाक वळवणे, ज्या राजकारणाकडं आज मुलं झुकली जातात त्या राजकारणाकडं न जाता छत्रपती शिवाजी महाराजच्या विचारांना पुढं चालावं अशी एक समितीची इच्छा आहे. आणि एक समितीचं एक ब्रीदवाक्य आहे की सगळ्यांनी असंच असावं की ना कोणी अध्यक्ष ना कोणी उपाध्यक्ष, छत्रपतींचे कार्य हेच आमचे उद्दिष्ट, हे समितीचं एक काम आहे आणि हे समितीचं काम पुढं आम्ही चालू राहू आणि हाच प्रदर्शन किंवा ह्या माध्यमातून अजून जनजागृती हो अशी समितीची इच्छा आहे. म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हटलं तर इतिहास आपल्याला तरुण करायचा आहे. जो इतिहासामध्ये बराचसा काळ थांबला होता तो आता इतिहास तरुण होतोय, हीच इच्छा आहे की इतिहास पुन्हा परत तरुण व्हावा. टाकती राख नव्याने जाग पेटू दे आग मराठी राजा सटकून टाकती राख नव्याने जाग पेटू दे आग मराठी राजा थोरात फुगे अंगात भगन रक्तात जाग दे गाज भवानी माता शाह स्नो अश्वसैषा पुत्रा पत्रा यदाचते